स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत आर्टिकल्स. आपण आर्टिकल्स शिकण्या अगोदर आर्टिकल्स नेमके कोणते असतात हे एकदा पाहूयात. आजचे आपले तीन आर्टिकल आहेत अ अँड द. परत एकदा पाहूयात अ अँड द. तर हेच ते तीन मुख्य आर्टिकल आहेत ज्यांचा वापर बोलण्यामध्ये करताना आपल्याकडून चुका होण्याच्या खूप खूप शक्यता असतात. असे चुका जर टाळायचे असतील तर आपल्याला हे आर्टिकल्स वापरण्याचे योग्य नियम हे माहिती असणं खूपच खूपच आवश्यक असतं. तर कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ह्या व्हिडिओमध्ये जे काही रूल्स मी तुम्हाला देणार आहे ते आर्टिकल वापरण्याचे हे तुम्हाला सगळे रूल्स परफेक्टली समजून जातील. तर आर्टिकल्सचं मराठी व्याकरणामध्ये उपपदे म्हणून ओळखलं जातं व या उपपदांचे दोन प्रकार पडतात. पहिला असतो डेफिनेट आर्टिकल म्हणजेच निश्चित उपपदे व दुसरा असतो इनडेफिनेट आर्टिकल म्हणजेच अनिश्चित उपपदे. तर आपण अगोदर निश्चित म्हणजेच डेफिनेट आर्टिकल पाहूया. तर अ आणि अँड हे दोन डेफिनेट आर्टिकल म्हणजेच निश्चित उपपदे असून यांचे वापरण्याचे नियम सुद्धा वेगवेगळे असतात. तर सुरुवातीला फक्त आपण अ या आर्टिकलचा अभ्यास करूया. तर अ हे आर्टिकल नेहमी एकवचनी नामापूर्वी वापरलं जातं म्हणजेच याचा वापर तुम्ही कधीही अनेकवचनी नामापूर्वी करू शकत नाही. अ हे आर्टिकल स्पीकिंग मध्ये वापरण्याचा दुसरा नियम आहे की जेव्हा तुमच्या नामाची सुरुवात व्यंजनाने होते त्याच्या अगोदर तुमचं अ हे आर्टिकल वापरलं जातं. तर आता व्यंजन म्हणजेच नेमकी काय, तर ए ई आय ओ यू का, तर नाही, तर ए ई आय ओ यू हे स्वर असून यांच्या व्यतिरिक्त जे काही अल्पवेश आहेत त्यांना म्हणतात आता व्यंजन. तर आता याचे उदाहरण कसे होते हे एकदा पाहूया. आय एम अ स्टुडंट, ही इज अ टीचर, शी इज अ लॉयर, विराट वॉज प्लेयर, धोनी वॉज टीसी अँड आय एम अ फार्मर. हे अशा प्रकारचे काही अ या आर्टिकलचे उपयोग होऊ शकतात. तसंच आपल्याकडे दुसरं एक आर्टिकल आहे ते आहे अँड, आणि हे अँड सुद्धा एकवचनी नामापूर्वीच वापरलं जातं. जसं की आपण अ हे आर्टिकल वापरतो परंतु जेव्हा आपल्या नामाची सुरुवात एखाद्या स्वराने होते म्हणजे ए ई आय ओ यू या स्वराने होते तेव्हाच आपण हे अँड हे आर्टिकल त्या नामापूर्वी वापरू शकतोय. तर आपण याच्या सुद्धा काही उदाहरणामध्ये नजर टाकूयात. इट इज अन ओल्ड मोबाईल, शी इज अन अमेरिकन, ही इज अन इंजिनियर अँड इट इज अन ओनियन. अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स याचे होऊ शकतात. तर आता आपण पाहणार आहोत इंडिफिनिट आर्टिकल म्हणजे ज्याला मराठी व्याकरणात बदलू जातं अनिश्चित उपपदे. तर हे एक असं उपपद आहे जे वापरताना आपल्या चुका होण्याच्या शक्यता दाट असतात. तर हे वापरण्यापूर्वीचे नियम आपल्याला माहिती असणं खूपच खूपच आवश्यक आहे. आणि या प्रकरणात फक्त आणि फक्त एकच आर्टिकल वापरलं तर ते म्हणजेच आहे द. होय, एकच आर्टिकल या प्रकारामध्ये मोठं ते म्हणजे आहे द. तर हे वाक्यामध्ये वापरताना नेहमी एखादी विशिष्ट व निश्चित गोष्ट किंवा व्यक्ती दर्शवली जाते. जेव्हा एखाद्या नामाचा उल्लेख दोन वेळेस होतो त्यावेळेस आपण हे द आर्टिकल वापरू शकतो. उदाहरणार्थ आय गॉट मोबाईल, द मोबाईल वॉज कॉस्टली. आय गॉट मोबाईल, द मोबाईल वॉज कॉस्टली. तसंच याचा दुसरा नियम आपल्याला असं सांगतो की जगात जी काही एकमेव गोष्ट म्हणजे जी काही युनिक गोष्ट आहे त्या नामांचा उल्लेख करण्या अगोदर सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ द मून, द सन, द ताजमहल आणि बऱ्याचशा काही अशा युनिक गोष्टी ज्या की जगात खूप फक्त आणि फक्त एकमेव आहेत. तर द हे आर्टिकल वापरण्याचा तिसरा नियम असा आहे की जेव्हा मोठ्या नद्या, पर्वत, खंड, महासागर इत्यादी नामांच्या पूर्वी सुद्धा आपलं द हे आर्टिकल वापरणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ द गोदावरी, द ताजमहल, द हिंदी महासागर, द डेड सी, द राजस्थान असे बरेचशे काही गोष्टी ज्या की खंड दर्या दर्शवतात. तर याचा चौथा नियम असा आहे सुपरलेटिव्ह म्हणजे तम भावदर्शक विशेषणा अगोदर सुद्धा द हे आर्टिकल घ्यावं लागतं. उदाहरणार्थ द बेस्ट पर्सन, द टॉलेस्ट बिल्डिंग अँड द मोस्ट पॉप्युलर. तर पुन्हा एकदा नजर टाकूयात आपल्या या आर्टिकल्स वरती. आपले याचे तीन आर्टिकल आहेत अ अँड द. हे तीनही आर्टिकल नेहमी एकवचनी नामापूर्वी वापरले जात असून त्यातील पहिलं आर्टिकल म्हणजेच अ हे तेव्हाच वापरलं जातं जेव्हा तुमच्या नामाची सुरुवात एखाद्या व्यंजनाने झालेली आहे, आणि अँड आर्टिकल हे तेव्हाच वापरलं जातं जेव्हा तुमच्या नामाची सुरुवात एखाद्या स्वराने झालेली आहे. म्हणून त्यांना म्हटलं जातं डेफिनेट आर्टिकल म्हणजेच निश्चित उपपदे, कारण यांचा वापर हा निश्चित आहे. तसेच द हे आर्टिकल एक इंडेफिनिट म्हणजेच अनिश्चित उपपद असून याद्वारे नेहमी एखादी निश्चित वस्तू, विशिष्ट वस्तू किंवा निश्चित व्यक्ती किंवा विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले तीन आर्टिकल्स व ते कधी वापरायचे यांचे नियम. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत हे कधी नाही वापरायचे, कारण की जसं तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे की ते कधी वापरायचे, तसंच हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे हे कधी नाही वापरायचे. तर मी हा पुढचा व्हिडिओ तेव्हाच टाकणार आहे जेव्हा तुम्ही मला कमेंटद्वारे कळवणार आहात की पुढचा व्हिडिओ टाकायला
पाहिजे किंवा त्याची गरज आहे. ग्रॅमॅटिकल कसं क्लिअर करून तुमचे स्पीकिंग स्किल, कम्युनिकेशन स्किल आणि तुमची इंग्रजी अजून डेव्हलप करू शकताय. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक कमेंट करून माझा उत्साह नक्की वाढवा, कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन जर हिट नाही केले तर पुढचा व्हिडिओ मिस होईल तुमचा. व हा व्हिडिओ तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना व इंग्रजी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना नक्की पाठवा व त्यांची इंग्रजी सुधारवण्यास तुमचा मोलाचा वाटा निर्माण करा, कारण हा व्हिडिओ आपल्या मातृभाषेत असल्यामुळे त्यांना नक्की समजावण्यास मदत होईल व तुमचाही कुठेतरी फायद्याच्यामध्ये फायदा होऊन जाईल, कारण की ते तुम्हाला नक्की आठवण काढतील जर त्यांनी आपला व्हिडिओद्वारे जर त्यांची इंग्लिश डेव्हलप केली तर. चला तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला व तुमचा बहुमोल वेळ मला दिल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद.